नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माइल्ड स्टोरी मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळायला थोडाच काळ शिल्लक होता. एक व्यक्ती हातात कंदील घेत डोंगराच्या वाटेवर निघाला होता. डोंगरावर असणाऱ्या मंदिरात त्याला जायचं होतं, पण अजून बराच लांबचा पल्ला त्याला गाठायचा होता. सूर्यास्ताच्या मंद उजेडात तो काहीसा वेगाने चालत होता, पण अंधार पडताच त्याच्या वेगाला मर्यादा आली. अंधारात त्याला पुढचं दिसेनासं झालं. त्यानं हातातला कंदील पेटवला आणि त्याच्या आधाराने काही पावलं तो चालला, पण शेवटी निराश होऊन एका झाडाखाली बसून राहिला. आता पुढचा प्रवास दिवस उजाडल्यावरच करू असं त्यानं मनाशी पक्क ठरवलं होतं. काही वेळानंतर त्याला दूरवर उजेड दिसू लागला. लांबून एक म्हातारा व्यक्ती कंदील घेऊन त्याच्याजवळ येत होता. तो म्हातारा व्यक्ती म्हणाला, तू इथे अंधारात या झाडाखाली काय करतोय? त्यावर तो म्हणतो, मला डोंगरावरील मंदिरात जायचं होतं, पण आता अंधार झाल्यामुळे आता सूर्य उजाडल्यावर पुढचा प्रवास करेन. म्हातारा व्यक्ती त्याच्या कंदिलाकडे पाहत म्हणतो, अरे तू कंदिलाच्या सहाय्याने आताही जाऊ शकतोस. हो, पण मला फक्त एक दोन पावलं टाकता येतील एवढाच प्रकाश आहे. म्हातारा व्यक्ती स्मित करत त्याला म्हणतो, तुला एक दोन पावलं टाकता येतात ना, मग झालं तर एक पाऊल टाकल्यावर तुला पुढचं दिसेल. असं करत करत तू मध्यरात्रीपर्यंत मंदिरात पोहोचू शकशील. त्यासाठी सकाळची वाट पाहण्याची काय गरज? त्या म्हाताऱ्या व्यक्तीचं बोलणं त्याला पटतं. त्याच्या शब्दांनी प्रेरित होऊन तो एक एक पाऊल टाकायला सुरुवात करतो आणि शेवटी मंदिरात पोहोचतो. ही कथा जरी छोटीशी असली तरी यातून बराच मोठा संदेश आपल्याला मिळतो. एखादं काम किंवा जबाबदारी पार पाडायचं म्हटलं तरी आपण टाळाटाळ करतो, ते पुढे ढकलतो. हे झालं तर ते करीन, मी या गोष्टीची वाट पाहत आहे असं म्हणत राहून काम कधीच पूर्ण होत नाही. काम न करण्यासाठीची ही टाळाटाळ असते. एखादी गोष्ट एका दिवसात पूर्ण करेन असं करण्यापेक्षा 10 दिवस थोडं थोडं काम केलं तरी आपलं काम नक्की पूर्ण होईल. चायनीजमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, जर्नी ऑफ 1000 miles स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप. जीवनाच्या शर्यतीत आपण वेगवान ससा नसलो तरी चालेल, पण कासवासारखं सातत्य राखण्यात कधीच कमीपण वाटून घेऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा. या कथेतून तुम्ही काय शिकलं हे कमेंट करून नक्की सांगा, आणि ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन कथा घेऊन. तोवर धन्यवाद.